सामाजिक कार्यकर्त्या, आंदोलन सम्राट तथा मनसे नेत्या लताताई कळंबे यांच्या सामाजिक आणि सेवाभावी कार्याची दखल घेत अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रणित ताराराणी ब्रिगेड तर्फे अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार सन्मानपूर्वक देऊन त्यांना गौरवण्यात आलाय. स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याजवळ मातृतीर्थ पाचड येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त पुरस्कार सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी समाजातील कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. सक्षम राष्ट्र आणि बलशाली भारताच्या जडणघडणीत सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रप्रेम उरी बाळगून क्षमतेनं काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणं गरजेचं मानून ताराराणी ब्रिगेडच्या वतीनं दरवर्षी पुरस्कार प्रदान केले जातात. समाजात निस्वार्थी आणि प्रामाणिक भावनेनं समाजहितासाठी सदैव झटणाऱ्या लताताई कळंबे यांच्या कार्याची दखल घेऊन ताराराणी ब्रिगेडच्या वतीनं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. लताताई कळंबे यांनी अनेक वर्ष बहुजन समाजातील शोषित, वंचित, पीडित, दुर्लक्षित, दुर्लभ घटकांच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी महत्वपूर्ण योगदान दिलंय. येणाऱ्या काळातही अधिकाधिक लोकाभिमुख आणि समाज उपयोगी काम करण्यावर भर देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. बहुजन समाजामध्ये काम करत असलेल्या महिलांना शाबासकीची थाप. हिरकणी गवळणीचा धाडसी इतिहास हाच या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी या रायगड किल्ल्याच्या कुशीत वसलेला आहे. आणि म्हणूनच देशभरामध्ये ज्या महिला चांगलं काम करतात त्यांच्या कामाची दखल घेऊन ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून दरवर्षी चांगलं काम करणाऱ्या महिलांना एक जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो. आज आपल्याला माहिती आहे रायगड जिल्ह्यातील उमरठ तानाजी मालुसरे यांचं जन्मगाव. या उमरठ येथील एक सासरवाशीण जिने कुठल्याही परिणामांना न घाबरता एक चांगलं काम हाती घेतलं, प्रशासनाची एक चांगला लढा दिला आणि गावाच्या विकासासाठी, आदिवासी समाजासाठी, बहुजन समाजासाठी, दलितांसाठी तिने या लढाईच्या मैदानामध्ये पाऊल टाकलं. अशा लताताई कळंबे यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन आज आपण जिजाऊ जयंतीचं औचित्य साधून या अशा ऐतिहासिक दिनी लताताईंना अनेक पुरस्कार मिळाले, अनेकांनी त्यांचा सन्मान केलेला आहे, पण आजचा हा जो पुरस्कार आहे तो त्यांच्या जीवनातील अतिशय चांगला पुरस्कार आहे. आणि अनेक आपल्यासारख्या सर्व शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांच्या कार्यांचा, गुणगौरवाचा सन्मान आणि सत्कार करून ताराराणी ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, शंभूराजे युवा क्रांती संघटना, मराठा आरक्षण समन्वय समिती आणि अनेक शिवप्रेमी संघटनांच्या माध्यमातून आपण लताताई कळंबे यांची निवड केलेली आहे. आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आपण त्यांना जिजाऊ पुरस्काराने इथे सन्मानित करतोय. तर लताताई यांच्या पुढील भावी कार्यकालास, त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आमच्या संघटनेतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. दरम्यान ताराराणी ब्रिगेडच्या खालापूर तालुका अध्यक्षपदी वर्षाताई मोरे यांची नियुक्ती झाल्याचं पत्र शिवमती वंदनाताई मोरे यांनी यावेळी सुपूर्द केलंय. यावेळी विद्यार्थी आणि शिवप्रेमी यांनी आपले विचारही मांडले. या कार्यक्रमात आमदार भरत शेट गोगावले, त्याचबरोबर ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे, लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रशांतदादा लाड, शंभूराजे युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष अंकुश हाळब आदींसह विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी, शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळेस लताताई कळंबे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षावही होतोय. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव हा एक लोकोत्सव व्हावा असं एक मनोगत होतं सर्व शिवप्रेमींचं. निश्चितपणे आज आपण पाहत आहे की या जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभरातून अनेक शिवप्रेमी संघटना, पर्यटक, शाळेच्या सहली या जिजाऊ जयंती उत्सवामध्ये सामील होण्यासाठी येत आहेत. आणि माँसाहेब जिजाऊंचं आदर्श चरित्र आणि माँसाहेब जिजाऊंचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड, या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी जिजाऊ जयंतीला महाराष्ट्रभरातून एक चांगला प्रतिसाद मिळतोय, याबद्दल आम्हाला रायगडकरांना अतिशय अभिमान वाटतो. न्यूज रिपोर्टर धम्मशील सावंत, शिवनेर प्राईम, सुधागड, रायगड. शिवनेर प्राईम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.